शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांबाबतीत बेताल वक्तव्य करून विद्यार्थी विरोधी भूमिका घेतल्याने त्यांचा निषेध म्हणून एनएसयूआय कडून शिक्षण मंत्र्याच्या फोटोवर काळी शाई फासून निषेध केला. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्याला इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही, सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठी सोय उपलब्ध करून देईल काय, असा साधा प्रश्न विचारणा या प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याला राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निंदनीय शब्दाने उत्तर देऊन पोलीस कारवाईचे आदेश दिले. या विषय संदर्भात यवतमाळ जिल्हा विद्यार्थी काँग्रेसतर्फे बसस्टँड चौकात निषेध नोंदवित शिक्षण मंत्र्याच्या फोटोवर काळी शाई लावण्यात आली, तसेच शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ललित जैन, राऊत मयूर देसाई, धीरज मोरे, आदित्य ताटेवार, शुभम बेतवार, ऋषिकेश बोंडे, आदित्य माहुरे, अमित बिडकर, विजय यादव, प्रणव माने, विशाल अंधारे, कुणाल कावळे, रोहित मुळे, फैजाज खान, मोसिम शहा, मोहम्मद ताकीद, निशान शहा, दानिश खान, रोशन बापट, हरीश गुघाणे, सुईर शहा, सोयब पठाण आदी पदाधिकारी हजर होते. आता घेऊया अल्पशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा वायझेड न्यूज.